नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज आपण विश्लेषण करणार आहोत सुप्रीम कोर्टाने जो 5 तारखेला निकाल दिला, मराठा आरक्षणाबद्दल जो निकाल दिला त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत। खर तर हा लढा 1984 साली चालू झाला। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी सर्वप्रथम या मराठा आरक्षणाबद्दल मागणी केली। त्यानंतर बराच काळ लोटल्यानंतर सभा झाल्या, समिती स्थापन झाल्या। त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जेव्हा सत्ता होती 1984 नंतर जी सत्ता आली, त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार, सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण आणि माननीय अजित पवार यांचं सरकार होतं, त्या सरकारात हा प्रस्ताव मांडला गेला की मराठा समाजाला आरक्षणाबद्दल विचार व्हावा। त्यानंतर त्यांनी राणे समिती स्थापन केली। राणे समितीने काम सुरू केलं। 1984 पासून जी सुरू झालेली लढ्याची जी वाटचाल आहे ती काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या ह्याच्यातच स्थापन झाली। राणे समिती, राणे समितीचा कामकाज सुरू झालं। त्यानंतर त्यांनी जो एक सर्वे केला राणे समितीने, त्या सर्वेचा समाज कल्याण विभागात मार्फत एक ऑडिट केलं गेलं परत एकदा। म्हणजे राणे समितीचं सर्वे झाला, त्याच्यानंतर ती फाईल समाज कल्याण विभागाकडे गेली। राणे समितीने सांगितलेलं की 20% आरक्षण मराठा समाजाला तुम्ही दिलं पाहिजे, त्या काळच्या सरकारला सांगितलं। त्याच्यानंतर समाज कल्याण विभाग जो होता ते बोलले की नाही, 20% देता येणार नाही, मग 8 ते 13% म्हणजे 8 ते 13% या टक्केवारीत तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकता। सध्या जे आरक्षणात देऊन त्याच्यात ऍड केलं तर त्याच्यानंतर विधिमंडळामध्ये हा सगळ्या समितींचा प्रस्ताव, म्हणजे बोलणी जे पण विधिमंडळाची प्रक्रिया असते त्याच्यात हा प्रस्ताव मांडला गेला। मग तिथे ठरलं की 16% मराठा समाजाला आरक्षण द्यायचं। या सगळ्या प्रकरण चालू असताना हे प्रस्ताव सगळेच झाल्यानंतर हा प्रस्ताव येऊन ठेपतो तो केंद्र सरकार आणि कोर्ट यांच्यावर। त्याला कोणी विरोध वगैरे केला तर ते सगळं कोर्टाच्या ह्याच्यात जातं, कोर्टाने काहीतरी त्या सगळ्याचा अभ्यास करून रद्द केलं तेव्हा आपण सेम एज इट इज। जेव्हा त्याच्यानंतर सेना भाजपचं सरकार आलं, सेना भाजपच्या सरकारने पण आहे तो प्रस्ताव काहीतरी फडणवीस सरकारने परत आहे तसा तो प्रस्ताव मांडला। त्याच्यातून परत त्यांनी एक गायकवाड समिती नेमली, गायकवाड समितीने परत तो सर्वे केला आहे असाच, फक्त गायकवाड समिती म्हणजे समिती बदलली। त्याचा सर्वे जो केला तो आजपर्यंत परवा सगळा म्हणजे अभ्यास करून सुप्रीम कोर्टाने त्या तोही मराठा आरक्षणचा मुद्दा आणि ती याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टाने रद्द केली। सर्वप्रथम तो मुंबई हायकोर्टाने त्याला मान्यता दिली होती राज्य सरकारने, राज्य सरकारने त्याच्या मान्यता दिल्यानंतर भरतीही केली होती 2020 पर्यंत, नोव्हेंबर 2020 पर्यंत मला वाटतं काहीतरी भरती केलेली आहे। त्या पण आता सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे त्या भरतींना सगळ्या। पण आता जी सुप्रीम कोर्टाने रद्द केली जे मराठा आरक्षण ते नवीन म्हणजे 2021 पासून ज्या नोव्हेंबर 20 पासून आणि ह्या जे चालू वर्ष आहे त्या सालामध्ये इथून पुढच्या मराठा आरक्षण मिळणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। गायकवाड समितीने जे मुद्दे दिले ते पुरेसे नाहीये, त्यावरून त्यांना आर्थिकदृष्ट्या मागासलेला नाहीये मराठा समाज असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। त्यांनी जे 5 न्यायाधीश होते त्या न्यायाधीशाच्या खंडपीठाने हा निकाल रद्द केला। सर्वप्रथम मला एवढंच सांगायचं की या देशात जेवढी पण राज्य आहेत तेवढ्या सगळ्यांना समान कायदा असला पाहिजे हे संविधानाने आपल्याला शिकवलंय। संविधान तसंच चालतं, संविधानाप्रमाणे सर्व राज्य कामकाज करतात। पण 15 राज्य अशी आहेत त्या 15 राज्यांचं आरक्षण हे 50% वरती गेले। जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विषय सोडला, कारण की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा 50% वरती सर्वच राज्यांना मान्यता आहे जे पण टक्केवारी असेल त्याची, पण काही काही राज्यात 80-80% आरक्षण दिलं गेलेलं आहे। म्हणजे या सगळ्यामध्ये एक मुद्दा असा आहे की जे याचिका महाराष्ट्र सरकारने जसं पण आरक्षणला परवानगी दिली, आरक्षण मान्य केलं, त्याच्यानंतर ज्या विरोधकांनी जे त्या याचिकेला किंवा त्या आरक्षणाला ज्यांनी आव्हान निर्माण केलं, त्या वकील ऍडव्होकेट XYZ जे आहेत त्यांनी या आरक्षणाला जसं आव्हान दिलं तसं त्या इतर 15 राज्य ते संविधानाला जर मानत असतील तर इतर 15 जे राज्य आहेत ज्यांनी 50% वरती आरक्षणाला मान्यता दिली त्या सर्व राज्यांवरती खटले दाखल व तसंच त्या आरक्षणाला विरोधात आव्हान देण्याची ताकद दाखवावी एवढीच त्या आव्हानकर्त्यांना विनंती आहे। इकॉनॉमिकल
वीकर सेक्शन असं ह्या विभागाचं नाव आहे. म्हणजे आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांना 50% वरती जे पण राज्याच्या हिशोबाने टक्केवारी दिली जाते आरक्षणामध्ये. या सगळ्यांचा जर विचार केला तर हे 15 राज्यांना कुठल्या कायद्याच्या आधारे ते 50% वरती त्यांना आरक्षण दिले गेले आहेत त्या त्या कास्टला किंवा त्या त्या समाजातील लोकांना कुठल्या कायद्याच्या अंतर्गत दिलेले आहे हे सुप्रीम कोर्टा केंद्राने ह्यांच्या परवानगी असल्याशिवाय हे सगळं होऊ शकत नाही. 50% वरती 80-85% पर्यंत आरक्षण देऊ शकत नाही. मग हे कुठल्या कायद्यात बसतं? याचिकाकर्ते आणि जे पण याचिकेवर ऑब्जेक्शन घेतले या सगळ्यांनी ह्याचा विचार केला पाहिजे. सध्या चाललंय की सेना भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असतील या सगळ्यांचं असं आहे की श्रेयवादाचं म्हणजे त्यांनी जी पहिली याचिका दाखल केलेली त्या याचिकेला कोणीतरी आव्हान दिलं आणि आव्हान दिलं तर त्रुटी आता समजा विरोधी पक्षाला त्रुटी माहिती असतील तर त्यांनी मराठा समाजासाठी राजकारण बाजूला ठेवून किंवा मराठा समाजासाठी तुम्ही पुढे येऊन तिथे तुम्ही त्या त्रुटी जाणून जे सरकार आता सत्तेत आहे त्या सरकारला सांगून तुम्ही त्या त्रुटी दूर करून मराठा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे होतं. पण नाही, तसं नाही. नावाच्या साठी एकामेकाचं श्रेय एकामेकाला जाण्यासाठी ह्या लोकांनी असं काही केलं नाही. त्यामुळे आज जे आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागला तर ह्या सगळ्यांची चुकी आहे. म्हणजे सत्ताधारी असू देत किंवा विरोधी असू देत एकमेकांच्या श्रेय लाटण्याच्या तयारीमध्ये असलेले हे राज्यकर्त्यांमुळे हे सगळं झालेलं आहे असंच मला शेवटी वाटतं. आता याचिकाकर्ते जे होते म्हणजे ज्यांनी आरक्षणाला विरोध करण्यासाठी जी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली पहिल्यांदा तर त्यांनी हायकोर्टात केलेली, हायकोर्टानंतर ती केस सुप्रीम कोर्टात गेली. तर काहीतरी त्यांचा ऍडव्होकेट सदावर्ती असं काहीतरी नाव आहे त्यांनी जी याचिका दाखल केलेली सन्माननीय विनोद पाटील हे मराठा समाजातर्फे याचिकाकर्ते आहेत. अजून बरेचसे मंडळी आहेत पण मला जे नाव माहिती आहे ते सगळ्यात पहिले हे विनोद पाटील जे औरंगाबादचे आहेत. ते त्यांनी आता ह्या रद्द झालेल्या विषयावरती परत फेरविचार याचिका म्हणून दाखल करणार आहे म्हणून सांगितलं. त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री आहेत जे आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे त्यांनी पण पंतप्रधानांना आणि राष्ट्रपतींना पत्र व्यवहार करून या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात लक्ष घालण्यासाठी विनंती करणार असल्याचं परवाच आपल्या पीसी मध्ये सांगितलं, म्हणजे प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं. या सगळ्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून असणारच आहोत. तुर्तास या सगळ्या विषयावरती आपल्याला थोडस एक मत मांडायचं होतं. घुसमट होत होती, एक मराठा असल्यामुळे घुसमट होत होती, त्यामुळे हे मत मांडायला मी आपल्या समोर आलो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा. धन्यवाद.